ऍसिड विचार करा चेहऱ्यामध्ये गेल्यानंतर काय होईल, त्यामुळे नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन टिप्समध्ये खूप सारं स्वागत करते. आजचा व्हिडिओ मी सांगणार आहे की बेसिक स्किन केअर. खूप सारे व्हिडिओज मी सांगितले आहेत, खूप साऱ्या गोष्टींचे रिव्ह्यूजसुद्धा दिलेले आहेत, पण जेन्युअन त्या गोष्टी कशा वाटतात मला, कारण जेव्हा रिव्ह्यूज देते किंवा जे प्रोडक्ट्स मी दाखवते तर ते यूज केल्यानंतर सांगतेच मी, पण आफ्टर खूप साऱ्या गोष्टींनंतर, खूप साऱ्या गोष्टी ट्राय केल्यानंतर त्याच एका ब्रँडचे त्यातले कोणते प्रोडक्ट्स मला खूपच चांगले वाटले आणि जेन्युअनली तुम्ही ते ट्राय नक्की करू शकता, घेऊ शकता, स्किन केअरसाठी खूप चांगले जाऊ शकतात. तर लास्ट वन व्हिडिओमध्ये मी अंडर आर्म्ससाठीचा एक रोल ऑन सांगितला जो मी पर्सनली यूज करते आणि पर्सनल माझा फेवरेट आहे. तो दोन तीन रोल ऑनपैकी तो एक फेवरेट आहे. तर खूप जणींनी त्याची लिंक विचारली. मी लिंक ह्यासाठी देत नाही की काही जणींना वाटतं की हे प्रमोशनल व्हिडिओज आहेत, त्याच्यामुळे मी लिंकच देत नाही. नेहमी तुम्हाला असा प्रश्न पडलेला असतो, धनश्री खरंच प्रोडक्ट वर्थ इट आहेत का? तर जे प्रोडक्ट्स मी ट्राय केलेले आहेत गुड वाईब्सचे, त्यामध्ये सगळ्यात जास्त आवडलेले मी तुमच्याशी शेअर करते, कारण ते डेली यूजमध्ये मी वापरायला सुरुवात केलेली आहे, कारण ते मला फार छान वाटलेले आहेत ॲक्च्युअलमध्ये. आणि तुम्हीसुद्धा जेव्हा वापराल तेव्हासुद्धा तुम्ही हेच म्हणाल की हा धनश्री खूप मस्त आहेत. त्यातला एक प्रोडक्ट तर संपलेलाच आहे, जो व्हिटॅमिन सी फेस वाईप्स जे होते इतके अप्रतिम आहेत ते, आणि ते संपलेत त्याच्यामुळे मी आता नाही दाखवू शकत आहे. एक कुकुंबर आणि एक व्हिटॅमिन सी असे दोन फेस वाईप्स मी मागवले होते आणि इतक्या छान प्रकारे मेकअप ते रिमूव्ह करतात, कारण माझं कसं व्हायचं मेकअप रिमूव्हरने, जेव्हा मेकअप रिमूव्ह करायला जायचे मी तेव्हा ते थोडंसं जे हे असतं ना सिरम किंवा जे आपण असेल ते डोळ्यातील जो मेकअप आपला आयलाइनर किंवा आपण काजळ वगैरे घालतो, तर ते करताना मला थोडंसं इरिटेशन व्हायचं, कारण का डोळ्याच्या आतमध्ये जायचं जर कॉटन बॉल्सने जरी घेतलं तरी. त्यामुळे फेस वाईप्स मला खूप 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 मस्त वाटले आणि इतके ते वेट होते आणि अजिबात म्हणजे अजिबात तुम्हाला त्याचं इरिटेशन जाणवणार नाही. ॲक्च्युअलमध्ये मी आता ते शोधत होते त्याचं पॅकेटसुद्धा, पण तेही मी कालच टाकून दिलं. काल मी एका कार्यक्रमाला गेले होते, जर तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये पाहिलं असेल तर मी सांगेन, तर तेव्हा मी ते यूज केलं आणि आज मी म्हटलं की तो रिव्ह्यू देते आणि बघते, तर मी ते ऑलरेडी फेकून दिलं होतं. तर मग तेव्हाच मी अंडर आर्म्सचा एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये होती की रोल ऑन, जो रोल ऑन मी वापरला होता आणि मी सांगितला होता की ते म्हणजे आपल्या अंडर आर्म्सचा जो एरिया आहे तर तो व्हाईट ठेवण्याचं किंवा त्याचा एक टोन वाढवण्याचं, त्यानंतर इरिटेशन कमी करण्याचं काम करतो. तर हा जो आहे रोल ऑन आहे गुड वाईब्सचा, आणि गुड वाईब्सच्या प्रोडक्ट्समधल्या ह्या गोष्टी मला आवडतात. तसं खूप साऱ्या ब्रँडचे मी सांगितलेले आहेत, जे चांगले असेल तेच मी नेहमी सांगितलेले आहेत. तर गुड वाईब्सचा सगळ्यात छान याची मला जर एखादी गोष्ट आवडली असेल ह्या रोलॉनची, तर ह्याचा याचा जो फ्रॅग्रन्स आहे ना तो इतका मस्त आणि इतका सूदिंग आहे, कारण मी खूप सारे डिओजसुद्धा वापरते. जसं मला फ्रॅग्रन्सचा खूप म्हणजे खूप आवड आहे फ्रॅग्रन्सची, कारण मला नेहमी वाटते की आपला सुगंध दरवळत राहावा, तर यासाठी हा रोलॉन मला जास्त महत्त्वाचा वाटतो. जेव्हा मी स्लीवलेस जास्त वापरते, कारण जेव्हा आपण स्लीवलेस वापरतो तेव्हा नेहमी मला माहिती आहे की सगळ्यांना हा प्रॉब्लेम होतो की काही वेळानंतर ना ओडर यायला, आपला बॉडी ओडर जो आहे जे नॅचरल आहे तर तो बाहेर स्मेल करायला लागतो, मग तेव्हा रोल ऑन नेहमी आपल्यासोबत असणं गरजेचं वाटतं. आणि डिओचं पण मला काही डिओज मला खूप आवडतं जे मी सांगितलेले आहेत, पण त्यांचा जो फ्रॅग्रन्स आहे तो काही वेळानंतर ना निघून जातो. पण ह्या रोल ऑनचं कसं, जेव्हा मी स्लीवलेस वापरते तेव्हा तो जवळजवळ 7-8 तासापर्यंत तरी राहतोच राहतो आणि मी माझ्या पॉकेटमध्ये ठेवते, त्यामुळे जेव्हा मला वाटतं तेव्हा मी वापरते. तर हा जो गुड वाईब्सचा रोल ऑन आहे, आणि मेन म्हणजे हा जो आहे तो लिकर राईसने बनलेला आहे. लिकर राईसचे सगळे चांगले गुणधर्म याच्यामध्ये, आणि पॅरेबिन फ्री आहे, सल्फेट फ्री आहे, आणि 89% नॅचरल आहे, अप्रतिम आहे. घेतला तर तुम्ही मला म्हणाल की धनश्री खरंच हा खूप मस्त आहे, आणि खूप जणींनी विचारलं सुद्धा की याची लिंक दे, आणि त्या ब्लॉगमध्ये त्या व्हिडिओमध्ये मी दिली नाही, पण ह्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच देईन. बरं, सेकंड वन प्रोडक्ट जो आहे तो आपण सनस्क्रीन यूज करतोच, आणि खूप सारे सनस्क्रीन जे चांगले आहेत ते मी सजेस्ट केलेले आहेतच, पण एक सनस्क्रीन असा आपल्याला पाहिजे की आपण जर बाहेर गेलो तर आपल्याला कसं आपण हातावरती घेणार, हे करणार आणि ॲप्लिकेशन करणार. मग ते कधी होतं की आपल्याला आपण बाहेर कुठेतरी कार्यक्रमात असू किंवा आपल्याला वाटलं की आता सनस्क्रीन वापरायचं आहे, तर मग क्रीम लावत बसलो तर आपल्याला वेळ होतो किंवा हाताला सुद्धा आपल्याला थोडंसं वेगळं जाणवतं. तर मग स्प्रे बॉटलमध्ये सनस्क्रीन, मी असं वाटलं होतं की एखादं तरी ब्रँड असा असेल जो स्प्रे बॉटलमध्ये सनस्क्रीन लोशन आणेल, तर मग हा गुड वाईब्सचा जो सनस्क्रीन आहे नरिशिंग सनस्क्रीन SPF 30 वाला, तर हा मला खूप मस्त वाटला, कारण कॅरेट म्हणजे गाजराचे गुणधर्म आणि गाजर आपल्या त्वचेसाठी किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला माहीत आहेच, आणि मी माझ्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की हा सनस्क्रीन कसा अप्लाय करायचा. जस्ट हे असं स्प्रे आहे पूर्ण, एक आहे, फक्त शेक अँड स्प्रे करायचं आहे.
छान प्रकारे स्प्रे होतं आणि मला इतकं आवडलेलं म्हणून म्हटलं की हा प्रोडक्टसुद्धा मी सजेस्ट करू शकते तुम्हाला. तुम्ही पॉकेट फ्रेंडली आहे आणि तुम्ही जेव्हा बॅगमध्ये ठेवाल किंवा कधीही तुम्हाला कुठेही वाटलं तुम्ही असं स्प्रे करू शकता, चेहऱ्यावरतीसुद्धा स्प्रे करू शकता. आणि जसं मी म्हटलं मिनरल ऑइल फ्री आहे आणि पॅराबिन फ्री आहे तर स्किन फ्रेंडली आहेच हा कॅरेट सीडवाला. तर कॅरेट सीड नाही, कॅरेटवाला एक प्रोडक्ट सांगेन जो एका व्हिडिओमध्ये मी एका रेंज जी दाखवली होती चारकोल रेंज, तर त्याच्यामधला सगळ्यात मला आवडलेला प्रोडक्ट. कारण आपल्याला ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्सची समस्या खूप होते आणि ह्या नाकाच्या भागात खूप होते. जर तुम्ही कधीतरी आरशात असं बघा, बघितल्यानंतर तुम्ही ना एकदम एखाद्या रूममध्ये नका बघू, बाहेर जा घरातून म्हणजे जो नॅचरल सनलाईट आहे तिथे जा, एखादा आरसा घ्या आणि जरा जवळून बघा, मग तुम्हाला समजेल की तुमच्या चेहऱ्यामध्ये काय काय लपलेलं आहे. आणि ते क्लीन करणं खूप गरजेचं असतं. प्रत्येकाला आपला चेहरा परफेक्ट वाटतोच, पण ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स ह्या अशा गोष्टी आहेत ना जे चेहऱ्याचं पूर्ण सगळं रूप पालटून टाकतात. कारण ते जर वाढले तर त्याच्यामुळे पिंपल्स बाकीच्या गोष्टी, आणि मला विचार आहे की किती प्रॉब्लेम्स होतो. कारण माझा जो चेहरा आहे तो ऑइली सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे भयंकर काळजी घ्यावी लागते. थोडीशी चूक आणि भलं मोठं दुःख असं होतं. तर त्याच्यामुळे हा चारकोल फेस वॉश जो आहे तो इतका अप्रतिम काम करतो ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स ह्यामुळे माझे बऱ्यापैकी कमी होतात. कारण चारकोल रेंज कुठल्याही ब्रँडची मला आवडते, कारण चारकोलचे जे गुणधर्म असतात ते बऱ्यापैकी क्लीन करतात स्किन. आणि इतकं मस्त वाटतं, पॅराबेन फ्री मिनरल ऑइल फ्री आहेच, जसे मी जेव्हा यूज कराल तेव्हा समजेल की हे प्रोडक्ट्स चांगले आहेत म्हणून. आणि फेस वॉशनं चेहरा इतका छान क्लीन होतो आणि इतक्या मस्त तुम्हाला एका वापरामध्ये समजून येईल. जेव्हा तुम्ही वापरायला जाल ना, नेहमीप्रमाणे आपण फेस वॉश वापरतो त्याच पद्धतीने वापरायचं, डिटॉक्सिफाय करतं तुमचं स्किन आणि क्लीन बनवतं. ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्सचा ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी वापरायला हरकत नाही, कारण बऱ्यापैकी तुम्हाला असर दिसून येईल तुम्ही जर व्यवस्थित रेग्युलरली यूज केला तर. पण हां, जेव्हा प्रोडक्ट्स कोणताही यूज कराल तर तुम्ही त्याच्या आधी त्याची पॅच टेस्ट ही केलीच पाहिजेत. कारण कोणतेही प्रोडक्ट्स असू देत, हा प्रोडक्ट जर मला सूट होतो तर तुम्हालाही सूट होईल असं नाही. पण ऑल स्किन टाईपसाठी आहे त्यामुळे मला वाटत नाही, कारण मला जर प्रोडक्ट सूट होतात माझ्यासारख्या चेहऱ्याला जो इतका ऑइली आणि सेन्सिटिव्ह आहे, तर मला वाटतं की ऑल स्किन टाईपसाठी सूट होईलच. यातली एक गोष्ट नाही आवडली ती म्हणजे अप्लाय करताना थोडंसं ना फेस वॉश आपण लावतोय पण थोडंसं असं वाटतं की अरे अजून वापरावा अजून वापरावा. छोट्याशाच अमाऊंटमध्ये हे काम करतं जास्त आणि मला कशी सवय जास्त फेस वॉश घेण्याची, त्यामुळे मी त्या पद्धतीने घेते. पण छोट्याशा अमाऊंट देखील म्हणजे छोटीशी जरी तुम्ही पी साईज अमाऊंट घेऊन देखील चेहरा स्वच्छ केलात ना तर तो फार छान पद्धतीने क्लीन होतो. थोडासा ड्राय होतो त्याच्यामुळे ड्राय स्किनवाल्यांसाठी मी नाही सजेस्ट करणार, पण ऑइली स्किन ज्यांची आहे तर त्यांच्यासाठी मी सजेस्ट करेनच की हा उत्तम पर्याय आहे फेस वॉशचा, चारकोल फेस वॉशचा. की आपल्याला सगळ्यात जास्त काळजी आपल्या ओठांची असते, कारण आपल्या चेहऱ्यावरचा जर म्हटलं तर सगळ्यात सेन्सिटिव्ह जो पार्ट आहे तो ओठांचा आहे. पिगमेंटेड लिप्स हे भारतीय वर्णामध्ये किंवा भारतीय चेहऱ्यात जे असतील तर त्यांचे वरचे जे ओठ असतात ते पिगमेंटेड असतात, म्हणजे असतात. कारण आपला काही जणांचं अनुवंशिक असतं, काही जण स्मोकिंगमुळे किंवा काही बॅड हॅबिट्समुळे किंवा लिपस्टिकमुळे आपल्याला होतच होतं, पिगमेंटेड लिप्स होतातच. आणि ते कमी होणं किंवा ते वॅनिश होणं इतकं इझी नाहीच आहे. त्याच्यासाठी आपण स्क्रब करतो, स्क्रब करणं फार उत्तम पर्याय आहे. पण लिप्स सगळ्यात डेलिकेट भाग आहे, त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा स्क्रब करता तेव्हा खूप म्हणजे खूप हळूवार स्क्रब वापरला पाहिजे. तुम्ही काही DIYs बघितले असेल ज्यामध्ये लेमन त्याच्यावरती साखर, तर लेमन डिरेक्टली कधीही चेहऱ्यावरती अप्लाय करू नका. मी खूपदा सांगते की लेमन तुम्ही जेव्हा चेहऱ्यावरती डिरेक्टली अप्लाय करता ॲसिडिक असतं, रिॲक्ट करतं स्किनवरती, कारण आपल्या चेहऱ्यावरती छोटे छोटे पोर्स असतात आणि ते इतके सेन्सिटिव्ह असतात. जेव्हा लेमनमधील ॲसिड तुमच्या ॲसिड विचार करा चेहऱ्यामध्ये गेल्यानंतर काय होईल, त्यामुळे लेमन डिरेक्टली फेसवरती कधीही अप्लाय करू नका. किंवा सोडा वगैरे तुम्ही खूप सारे DIYsमध्ये बघताय आणि ते डिरेक्टली अप्लाय करू जाते तर अजिबात करू नका, खूप सारे वाईट गोष्टी होतात त्याने. तर एखादा चांगला फेस लिप मास्क किंवा जर आपण म्हणतो की हळद नाही, हळदसुद्धा चालते, पण त्याच्यात मध जेव्हा असतं मध आपण अप्लाय करतो, पण ते रॉ मध म्हणजे डिरेक्टली आपण पोळा म्हणतो ना मधाचा पोळा, तर त्यानुसार घेतलेलं मध ते सगळ्यात उत्तम आहे. हे आर्टिफिशियल मधनं काहीही होत नाही, कारण मध इतकं छान लिप्स ठेवतं. किंवा तूपसुद्धा जर तुम्हाला ओव्हरनाईट जर तुम्ही तूपसुद्धा लावून ठेवलं पण ते ऑर्गॅनिक पाहिजेत, घरी कडवलेलं पाहिजेत, बॉटलमधलं नको. बॉटलमधलं अप्लाय होत नाही चांगलं, त्याचे परिणाम दिसत नाही, भेसळ असतेच असते. माझ्याकडे असतं घरचं तूप असतं जे मी कधी कधी अप्लाय करते, कारण माझी मम्मी तयार करून देते, मी बाहेरचं कधीही तूप आणत नाही. आणि ज्याच्यामुळे माझा जर वरचा हा जो लिपस्टिकचा आता मी लावलेला आहे लिपबामच लावलेला आहे जो पिगमेंटेड आहे, तर हा जो वरचा भाग आहे हा माझा थोडासा पिगमेंटेड आहे आणि इथून जर दिसेल तर इथला थोडासाच आहे,
आधी माझा हा पूर्ण इथपर्यंत भाग म्हणा पिगमेंटेड होता, पण आता हळूहळू कमी झालं आहे, कारण मी लिप मास्कसुद्धा ट्राय करते, त्यासोबतच घरगुती उपायसुद्धा ट्राय करते. जर तुम्हाला रॉ मध मिळत नसेल किंवा रॉ तूप, सॉरी रॉ तूप म्हणणार नाही, घरच्या घरीच बनवलेलं तूप जर मिळत नसेल तर तुम्ही लिप मास्कचा हा पर्याय निवडू शकता जो गुड वाईब्स आहे, अप्रतिम आहे, बेरी फ्लेवरमध्ये आहे आणि इतका छान आहे ना, अशा प्रकारे त्याचं टेक्स्चर आहे जर दिसेल तर तुम्हाला. तुम्ही बाकी वॅसलिन वगैरे बघितलं असेल किंवा बाकी लिप मास्क तर थोडासा हेवी आहे, कारण हा लिप मास्क आहे, ओव्हरनाईट तुम्ही ठेवू शकता आणि सकाळी पाहिजे तर वाईप आउट करू शकता, किंवा सकाळी आपण डिरेक्टली ब्रशसुद्धा करतोच. उत्तम प्रकारे काम करतो हा लिप मास्क, मी गेले जवळजवळ 15 ते 20 दिवस ट्राय करते आहे, एकदमच फरक नाही दिसून येत, पण आपल्याला थोडंफार कळते की काहीतरी असर होते, आपले लिप्स जास्त ड्राय होत नाही आहेत. तसे मी खूप सारे लिप बामसुद्धा सजेस्ट केले आहेत, पण हा लिप मास्क आहे जो पिगमेंटेड लिप्स थोडंसं पिगमेंटेशन कमी करायला मदत करेल. जर तुम्ही कंटिन्युअसली 3 मंथ्स जर ह्याचा वापर केला तर कदाचित तुम्हाला दिसून येईल, जास्त पिगमेंटेड लिप्स असेल तर थोडा फरक हा दिसून येईलच, पण तुम्ही फोटोज घेत जा पहिल्या दिवशी, त्यानंतर 7-8 दिवसानंतर, त्यामुळे तुम्हाला समजेल की काय फरक दिसतो. किंवा तुम्ही डिरेक्टली जेव्हा थोडे थोडेसे पिगमेंटेड लिप्स असतील तरीसुद्धा केलं तर उत्तम प्रकारे काम करतं, नॅट तुमचे ओठ जे आहे ते मॉइश्चराईज ठेवतं, ओठ सपल ठेवतं, आणि तुम्ही जे लिपस्टिकसुद्धा ॲप्लिकेशन कराल ना तर त्याचेसुद्धा तुम्हाला दिसून येईल की आपण कधी कधी लिपस्टिक अप्लाय करतो तर ओठाचे पापुद्रे निघत आहेत की काय असं वाटतं, पण छान नरीश मॉइश्चराईज लिप असले तर लिपस्टिकसुद्धा खूप छान प्रकारे बसते. तर लिपस्टिकच्या आधीसुद्धा लिप मास्क वापरू शकता, म्हणजे लिपस्टिकचे जास्त प्रॉब्लेम्स, केमिकल्सवाले प्रॉब्लेम्स लिपवरती होणार नाहीत. तर हे जेन्युअनली मला प्रोडक्ट्स आवडले होते तर म्हटलं की मी शेअर करते, कारण हे जे माझं चॅनल आहे याच्यावरती मी काही प्रोडक्ट्सचे रिव्ह्यूज देते, कोणते प्रोडक्ट्स चांगले आहेत हे सांगते, ते स्वतःवर ऑफकोर्स ट्राय करून पॅच टेस्ट केल्याशिवाय मी कोणतेही प्रोडक्ट अप्लाय करत नाही. आणि तुम्हालाही मी हेच सजेस्ट करेन की कोणतेही प्रोडक्ट्स वापरताना पॅच टेस्ट करा, माझ्या चॅनलवरती बघा किंवा बाकीच्या चॅनलवरती सुद्धा तुम्ही जे बघतात, ऑफकोर्स की सगळेच चॅनल्स असे आहेत की तुम्हाला जेन्युअनली असं नाही दाखवणार की हे मी यूज करते, काही प्रमोशनलसुद्धा व्हिडिओज असतात, कारण काही ब्रँड्स जे असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचू इच्छितात आणि त्यांचं चांगले प्रोडक्ट्स तुम्हाला दाखवू इच्छितात. तर ते प्रोडक्ट्स जेव्हा आम्ही स्वतः ट्राय करतो आम्हाला चांगले वाटले तर ते तुम्हाला सांगतो, त्यातले काही प्रॉज कॉन्स जे असेल तेही सांगतो, की जसं मी म्हटलं की काही काही गोष्टी मला कुठल्या प्रोडक्ट्समध्ये नाही आवडल्या तेही आम्ही सांगतो. तर जेव्हा तुम्ही वापरताना तर छोटा पाऊच मिळाला तर ओकेच आहे, किंवा जर मोठे पाऊच मिळाले आणि तुम्ही वापरला तर आधी पॅच टेस्ट करा आणि त्यानंतर तुम्ही यूज करू शकता. गुड वाईब्सचे मी मला वाटते ह्या चॅनलवरती खूप सारे प्रोडक्ट्स सांगितलेले आहेत, कारण मला जेन्युअनली हा ब्रँड आवडला. जसं मी माझ्या ब्लॉगिंग चॅनलवरती सुद्धा काही ब्रँडचे सांगितलेले आहेत जे मला खरंच आवडतात, काही आवडत नाही ते मी सांगतच नाही की नकोच हे सांगायला नको, आपल्या ऑडियन्सला सांगायला नको, कारण जे जेन्युअन प्रोडक्ट्स आहेत आणि जे चांगले रिव्ह्यूज मिळतात ज्याचे तर तेच सांगावेत. खूप साऱ्या गोष्टी मी बघते आधी की हा ब्रँडचा हा व्हिडिओ का हा प्रोडक्ट्स कसा आहे, काही लोकांना विचारते किंवा मग काही गुगल वगैरे करते, आणि त्याच्यानंतर मला जर वाटलं की हा चांगला आहे आणि हा मी माझ्या ऑडियन्सला सजेस्ट करू शकते तर नक्कीच करते. तुम्हाला जसे की माझे DIYs व्हिडिओजसुद्धा पाहिजे, घरगुती जे पाहिजे मी तेहीसुद्धा मी दाखवत असतेच माझ्या या चॅनलवरती. तर हा जो जेन्युअन रिव्ह्यू होता तो मला कसा वाटला हे मला सांगा. लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही रोलॉनचं विचारलं होतं की त्याची लिंक दे म्हणून, तर मी डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे, ते तुम्ही चेकआउट करू शकता. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर सबस्क्राईबसुद्धा करा, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण छान असा टॉपिक घेऊन. तोपर्यंत बाय बाय.